लो 500 रुपए रखो, तुमको मालूम है किसको वोट दे रहा है। अरे ठीक है, चलो हमारा नेता कैसा हो, 500 रुपए। अरे नेता जी, पैशाची काही गरज नाही, वोट तुम्हाला द्यायचा आहे। फक्त कसं आहे, वय झाल्यामुळे आता विटा नेता येत नाही, गदाची गरज होती, एक गदा घेऊन जा तुम्ही। गदा पाहिजे, हो 10 मिनिटं काम, चला रे। हमारा नेता तो चिन्मय भैया जैसा हो। नमस्कार नेताजी। नमस्कार नमस्कार। एखादा गदा दाखवा चांगला वाला, भेटून जाईल ना। 80,000 मागतो। 80,000? नाही नाही, एवढा माग नको। एक काम करा, लंगडा लुला असेल तरी बी चालत, भेटून जाईल ना। 40,000 भेटून जाईल। 40,000? ठीक आहे, सांगतो तुम्हाला। नमस्कार नेताजी। नमस्कार नमस्कार। हे 1,000 रुपये घे आणि मलेच वोट दे। काउन गदा नाही भेटला का नेताजी? अरे 80,000 40,000 म्हणून राहिला, तू एक काम कर, 1,000 रुपये घे आणि मलेच वोट दे। म्हणजे नेताजी, आमची गद्यापेक्षा कमी किंमत लावली तुम्ही ना? नाही ना, असं थोडी म्हणता। अरे तो गद्याची किंमत जास्त ना, आमची किंमत कमी, त्यानंतर वस्तीत दिसले तर। नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, स्वतःची किंमत गद्यापेक्षा कमी समजू नका। थोड्याशा पैशासाठी आणि दारूसाठी आपलं मत व स्वाभिमान विकू नका, आणि असाच उमेदवार निवडा जो तुमच्या लोकसभा क्षेत्राच्या समस्या लोकसभेत मांडू शकेल आणि सोडवू शकेल। आणि ही रील अशा लोकांना शेअर करा ज्यांची किंमत गद्यापेक्षा कमी आहे।